दहीहंडीचा उत्सव केवळ उत्साह हा मुंबई ठाण्यापुरता मर्यादित नाही आहे, तर उपनगरांमध्येही तेवढ्या जोशात आणि आनंदात दिसतोय. थेट जातोय कल्याणमध्ये. कल्याणमध्येही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. अनेक गोविंदा पथकांनी या ठिकाणी येऊन सलामी दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्सुकता लागली आहे ती म्हणजे मानाची दहीहंडी, संजय गायकवाड यांची दहीहंडी कोण फोडणार याची. आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत. अमित, काय सांगाल, कल्याणमध्ये ही उपनगरांमध्ये हा उत्साह तेवढ्याच ताकदीनं दिसतोय. स्वतंत्र छोटी छोटी मंडळी त्याच मुंबईच्या पथकांना साजेस आणि लाजवेल असं जिद्दीनं या ठिकाणी सलामी देत आहेत, काय सांगाल? ज्या प्रकारे दहीहंडी म्हटलं की मुंबई ठाण्याचंच नाव येतं, पण गेले 5 वर्षाचं आपण दहीहंडीतला उत्सव बघितला तर कल्याण डोंबिवली किंवा नवी मुंबई किंवा पनवेल सारख्या या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. मी आता कल्याणला कोळसेवाडी परिसरात संजय गायकवाड यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी बघू शकते की मोठं मैदान आहे आणि मैदानाच्या ठिकाणी दहीहंडी उभारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. जवळपास 9 थराची हंडी इथे लावण्यात येणार आहे. 8 थरापर्यंत विविध पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत, पण अर्थातच उत्सुकता आहे की 9 थर कोण लावतं का, किंवा 8 थरांचा नेहमीचा विक्रम मोडत 9 थर किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर लावतं का याची उत्सुकता आहे. आत्ता पाऊस नसला तरी पाऊस पडू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे, त्याच्यामुळे आता गोविंदा पथकाकडे यायला सुरुवात झालेली आहे. दहीहंडीचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात येतं. साधारण 1 वाजल्यानंतर मोठ्या संख्येनं कल्याण परिसरातून, डोंबिवली परिसरातून आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणात दहीहंडी पथके इकडे येतील आणि विविध थर लावत खऱ्या अर्थानं कल्याणमधील हा दहीहंडी उत्सव साजरा करतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे संजय गायकवाड यांची दहीहंडी सुद्धा आता कल्याणमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू मुंबई ठाणे पाठोपाठ ठरत असल्याचं चित्र बघायला मिळतं. नक्कीच उपनगरातला उत्साह प्रामुख्यानं आता जरी छोट्या छोट्या मंडळांमध्ये दिसत असला तरी मोठ्या दहीहंडीचा उत्साह खऱ्या अर्थानं 2 वाजल्यानंतर दिसतो. तुर्तास अमित, याबद्दल एक विचारावं असं वाटतं की या सगळ्या परिसरात आज कसं वातावरण आहे? खरं तर कल्याणमध्ये दहीहंडी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करणं हे फारसं गेल्या वर्षात ऐकायला येत नव्हतं, मात्र ज्या प्रकारे गेल्या 4-5 वर्षामध्ये 23 लाखांची बक्षिसं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की मुंबई ठाण्यामध्ये 50 लाख 25 लाख खूप मोठ्या आकड्यांची बक्षिसं ठेवण्यात येतात. तर कल्याण शहरात, कल्याणसारख्या शहरात सुद्धा आता 21 लाखांची दहीहंडीची बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. त्याच्यामुळे अर्थातच मोठ्या संख्येनं गोविंदा पथकं जेव्हा मुंबईतील दहीहंड्या फोडल्यानंतर कल्याणकडे वळतील आणि मग ठाण्यात जातील अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे हा सगळा दहीहंडीचा खरा जल्लोष आपल्याला 1-2 वाजल्यानंतर दिसणार आहे. नक्कीच दहीसर कुर्ल्यापासूनची सगळी हंडी ही सुरुवातीला मुंबई, त्यानंतर कल्याण आणि त्यानंतर ठाणे असा सगळा प्रवास असणार आहे, पण या सगळ्या प्रवाहात उधळलं जाणार आहे ते म्हणजे चैतन्य. अमित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.